मित्रांनो, जीवेस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण फॉरेन्सिक सायन्स काय आहे आणि याच्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण या क्षेत्रात करिअर कसं करायचं, त्यानंतर त्याचा अभ्यासक्रम कोणता असतो, तुम्ही हा जर कोर्स कम्प्लीट केला तर तुम्हाला नोकरी कोणती मिळते आणि ती नोकरीमध्ये तुम्हाला पगार किती मिळू शकतो, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर हे फॉरेन्सिक सायन्स काय असतं याबद्दल समजून घेऊ. मित्रांनो, तुम्ही CID मालिका प्रत्येकाने पाहिली असेल तर तिच्यामध्ये ते कोणत्याही गोष्टीचं समजायचं, मर्डर कसा झाला, तर मर्डर झाल्यापासून जेव्हा ते पोस्टमॉर्टममध्ये ते पोस्टमॉर्टमसाठी आणतात, तर तेव्हा त्याच्या बॉडीचे पार्ट काढल्यानंतर याच्यात कोणता, याचा मृत्यू कसा झाला, याच्या शरीरामध्ये कोणकोणते घटक आढळले, याचा मृत्यू नॅचरल आहे का नाही, याची सविस्तर माहिती ते गोळा करून पोलिसांना देत असतात. याच्यामध्ये ते रक्ताचे नमुने चेक करतात, DNA प्रोफाइलिंग करत असतात. याची सर्व माहिती कलेक्ट करण्याचं काम हे फॉरेन्सिक सायन्सवाले करत असतात. तर तुमच्यापैकी कोणाला करिअर जर निवडायचं असेल तर तुम्ही या कोर्सकडे येऊ शकता. आता आपण याच्या थोडक्यात माहिती घेऊ की याच्यामध्ये करिअर कसं करतात. तर मित्रांनो, फॉरेन्सिक सायन्सचा उपयोग फौजदारी, आपण सांगितलं की जे पोलिसाच्या रिलेटेड असतात त्याला फौजदारी प्रकरण असं म्हणतात. तर फौजदारी प्रकरणाच्या तपासणीमध्ये आणि कायदेशीर प्रक्रियेमध्ये याचा वापर केला जातो. फॉरेन्सिक सायन्समध्ये जसं की केमिस्ट्री म्हणजे आपण रसायनशास्त्र म्हणतो, जसं बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, भूविज्ञान म्हणजे जिओलॉजी, त्याच्यानंतर सायकोलॉजी, मानसशास्त्र, सोशल सायन्स म्हणजे सामाजिक विज्ञान, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, असा इत्यादी क्षेत्राचा समावेश यामध्ये होत असतो. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना फॉरेन्सिक सायंटिस्ट किंवा फॉरेन सायन्स एक्सपर्ट असं ओळखलं जातं. फॉरेन्सिक सायन्स शास्त्रज्ञ गुन्ह्याच्या ठिकाणी पुरावे तपासण्यासाठी, त्यानंतर गुन्हेगारांना पकडण्यात मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. त्यानंतर ते गुन्ह्याचे दृश्य म्हणजे त्यांचे फोटो काढणे, त्या झालेल्या घटनेचे फोटो काढणे, त्यांच्या रक्ताचे नमुने जमा करणे, त्यांचा DNA चेक करणे आणि त्याचा DNA चेक करून प्रोफाईल तयार करणे, हे इत्यादी फॉरेन्सिक डिपार्टमेंट आणि फॉरेन्सिक वाल्यांचं काम असतं. मित्रांनो, आता थोडक्यात अशी माहिती घेऊ की BSc फॉरेन्सिक सायन्स साठी पात्रता काय लागते. जर तुम्हाला तुमच्यापैकी कोणी मित्र किंवा नुकतीच 12वी झाले असेल आणि त्यांना करिअरचा मार्ग चांगला निवडायचा असेल तर याच्याकडे तुम्ही चांगल्या दृष्टीने पाहू शकता. कारण की खूप असे जॉब आहेत आणि मुलांना या करिअरबद्दल माहीत नसल्यामुळे कोणी करत नाही. शक्यतो शहरातली मुलं करतात आणि लगेच त्यांचा जॉब पण लागून जातो. खेड्यातली मुलं या डिपार्टमेंटबद्दल, या फॉरेन्सिक सायन्सबद्दल काही माहिती नसते, त्यामुळे ते या फील्डकडे वळत नाही. मित्रांनो, तर सांगायचं झालं मित्रांनो, तर आपण याला BSc फॉरेन्सिक सायन्स ओळखतो. याचा जे सेमिस्टर पॅटर्न म्हणून ओळखलं जातं, तुम्ही हा 3 वर्षाची डिग्री असते. 3 वर्षाच्या डिग्रीमध्ये 6 सेमिस्टर असतात, म्हणजे याचा जो मोड असतो तो सेमिस्टर पॅटर्नमध्ये. आणि ज्याची जी पात्रता पाहिजे झाली तर पात्रता अशी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून, आता मान्यताप्राप्त बोर्ड म्हणजे जे स्टेट बोर्ड म्हणून आपण ओळखतो, तुम्ही ज्या जिल्ह्या किंवा ज्या राज्यामध्ये असाल त्याच्या स्टेट बोर्डातून तुम्ही सायन्स केलेली पाहिजे. आता सायन्स का, तर सायन्सच्याच रिलेटेड ही फील्ड असल्यामुळे ते सायन्सचं खूप महत्त्व आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही सायन्स जर केलं असेल किंवा समजा एखाद्याने सायन्स न करता एखादा डिप्लोमा सायन्स फॉरेन्सिक सायन्सच्या डिपार्टमेंटमधून केला असेल तर तरी तुम्हाला चालतो. आता तुम्ही जर 12वी सायन्स कम्प्लीट केली तर तुम्हाला टक्के किती पाहिजे असतात. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल मित्रांनो, तर ओपनसाठी हा ऍडमिशनचा क्रायटेरिया फक्त 45% पण सुरू होतो. तुम्हाला जर मिनिमम 45% मिळाले तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण असंही नाही मित्रांनो की तुम्हाला 45च पाडायचे, नाही. याच्यामध्ये चांगलाच जास्त स्कोर पाडला तर तुम्हाला ऍडमिशनसाठी, त्याच्यानंतर फी कन्सेशन तुम्हाला कमी होतं. आणि जर तुम्ही मागासवर्गीय असाल, आता मागासवर्गीयामध्ये OBC, SC आणि ST असे विद्यार्थी असतात, यांच्यापैकी तुम्ही असाल तर तुम्हाला फक्त 40% पासिंगसाठी लागतात. म्हणजे तुम्ही 40% पाडे तर तुम्ही या क्षेत्रासाठी पात्र होता. आता या क्षेत्राकडे जाण्यासाठी 40% पाडू नका मित्रांनो, 90-80 याच्यापर्यंत तुम्हाला मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे. कारण की तुमचे भविष्यामध्ये तुमचा या कोर्ससाठी फी कमी होत असते. आणि जर समजा तुम्ही कोणी 12वी डिप्लोमा म्हणजे 12वी सायन्स केलं नसेल तर मी सांगत असतो, तुम्ही तांत्रिक शिक्षण मंडळाकडून कोणताही एखादा 3 वर्षाचा डिप्लोमा घेतला असेल या फील्ड रिलेटेड तर तुम्ही हा कोर्स करू शकता. आता तुम्हाला प्रत्येक वर्षी, म्हणजे 3 वर्षाची डिग्री असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक वर्षी 60,000 रुपये भरावे लागतात. त्याच्यासोबतच 10,000 रुपये तुम्हाला ते लायब्ररी फी असते. त्यानंतर तुम्ही समजा एखादं हॉस्टेल तुम्हाला अवेलेबल झालं असेल तर त्याची फी वेगळी असेल. तर तुम्हाला 10,000 एक्स्ट्रा, तर तसं तुम्हाला 1 वर्षाला 70,000 रुपये इथे भरावी लागतात. तसं तुम्हाला 3 वर्षाचा डिग्री तुम्हाला 2,10,000 पर्यंत या डिग्रीसाठी खर्च येऊ शकतो मित्रांनो. आता तुम्हाला डिग्री
घ्यायची का नाही, तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे. आणि असंही नाही मित्रांनो की 60-70 हजार तुम्हाला वर्षाला, तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला मार्गस्वर्गीय असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप देत असतं, जे या 70 हजारपैकी अर्धी फी गव्हर्नमेंट भरतं, तुम्हाला फक्त 30-40 हजारमध्ये ऍडमिशन होऊन जाते. तर तुम्ही या कोर्ससाठी तुम्ही लक्ष देऊ शकता. आता फॉरेन्सिक सायन्ससाठी तुम्ही जर ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला काही तुमच्याकडे कौशल्य असायला पाहिजे, स्किल असायला पाहिजे. तर आता स्किल का लागतात तर ते बी समजून घेऊ. फॉरेन्सिक सायन्स शास्त्रज्ञ हा जिज्ञासू असायला पाहिजे. आता जिज्ञासू का, तर त्याच्यामध्ये एखादा मर्डर झाला तर तो का झाला, कसा होऊ शकतो, कोणी केला असेल, तर याच्याबद्दल जिज्ञासू असायला पाहिजे. त्यानंतर या क्षेत्रात प्रत्येक पायरीवर आव्हान असल्यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर असायला पाहिजे. आता खंबीर का, तुम्ही समजा एखाद्याचा डेड बॉडी पोस्टमॉर्टम करणार, तर पोस्टमॉर्टम केल्यानंतर ते ब्लड पाल्यानंतर कोणाला सहन होत नाही, कोणाला चक्कर येते, त्याच्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असायला पाहिजे. यासोबत तुमच्यासाठी मजबूत संभाषण कौशल्य असायला पाहिजे, कारण की आपल्याला याच्या रिपोर्ट द्यावे लागतात, ते सविस्तर त्याची पूर्ण डिटेल सांगावी लागते, त्याच्याकडे तुमच्याकडे संभाषण कौशल्य चांगलं असायला पाहिजे. आणि चौथा मुद्दा असा याच्यातला की फॉरेन्सिक सायन्स शास्त्रज्ञाला अनेक प्रकारच्या चाचण्या अहवाल लिहावे लागतात, त्याच्यामुळे तुमच्याकडे लेखन कौशल्य चांगले असायला पाहिजे. तर मित्रांनो, कौशल्यामध्ये तुम्ही पहिलं जिज्ञासू असायला पाहिजे, त्यानंतर तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असायला पाहिजे, मजबूत संभाषण कौशल्य असायला पाहिजे, लेखन कौशल्यही तुमच्याकडे असायला पाहिजे. यापैकी चांगले चांगले कौशल्य तुमच्याकडे असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये होऊ शकता, तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. आता फॉरेन्सिक सायन्स मधील सब्जेक्ट कोणकोणते असतात, आता सब्जेक्ट सांगतो मी फक्त, याचा हा सिलेबस नाही, हे लक्षात घ्या. सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे सब्जेक्ट हे शिकायचे असतात तर ते समजून घेऊ. मित्रांनो, तुम्हाला पहिलं इंट्रोडक्शन टू फॉरेन्सिक सायन्स साठी पहिला हा सब्जेक्ट असणार आहे. त्यानंतर तुम्ही क्राईम अँड सोसायटी दुसरा सब्जेक्ट आहे, त्यानंतर क्रिमिनल लॉ आहे, चौथा सब्जेक्ट हा फॉरेन्सिक सायकोलॉजी आहे, पाचवा क्रमांकाचा सब्जेक्ट आहे फॉरेन्सिक डर्मिटोग्राफी आहे, त्यानंतर टेक्नॉलॉजिकल मेथड इन फॉरेन्सिक सायन्स, त्यानंतर क्रिमिनॅलिटीज आहे, त्याच्यानंतर तुम्ही फॉरेन्सिक केमिस्ट्री, फॉरेन्सिक बायोलॉजी, फॉरेन्सिक बॅलिस्टिक, फॉरेन्सिक मेडिसिन, फॉरेन्सिक अँथ्रोपोलॉजी, फॉरेन्सिक ॲटोकोलॉजी, असे विविध विषय तुम्हाला तिथे शिकायला मिळतील आणि पाहायला मिळतील. तर तुम्ही घाबरून न जाता त्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला आपोआप त्या क्षेत्राची त्या विषयाची आवड होते मित्रांनो, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही. या क्षेत्रामध्ये नोकरी कशी मिळते आणि नोकरीची संधी कुठं कुठं असतात ते समजून घेऊ. मित्रांनो, या क्षेत्रामध्ये तुम्ही सरकारी आणि खाजगी या दोन्ही ठिकाणी नोकऱ्या करू शकता. फॉरेन्सिक सायन्सची जी पदवी आहे ती पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पोलीस, त्याच्यानंतर कायदेशीर यंत्रणा, तपास सेवा यासारख्या ठिकाणी नोकरी सहज मिळू शकते. जर कोणत्याही खाजगी एजन्सी तुम्हाला फॉरेन्सिक सायंटिस्ट म्हणून नोकरी देऊ शकते, हे पण एक तुमच्याकडे ऑप्शन चांगला असू शकतो, कारण की तुम्हाला खाजगी एजन्सी थ्रू गेले. आता खाजगीमध्ये म्हणजे जसं की आपण डिटेक्टिव्ह ठेवत असतो, काही लोक एखाद्या कंपनीचा एखाद्या माणसाचा पाठलाग करणे, त्याच्याबद्दल माहिती जमा करणे, त्याला खाजगी एजन्सी म्हणतात. याच्यामध्ये तुम्हाला काम येऊ शकतं. आता ही सरकारपेक्षा जास्त प्रायव्हेटवाले पगार देतात, तर तुम्ही प्रायव्हेटमध्येही जाऊ शकता. आता योग्य पात्रता असल्यास फॉरेन्सिक सायन्सवाले जे इंटेलिजंट ब्युरो, ज्याला आयपर आयबी म्हणतो, त्याच्यानंतर सीबीआयमध्ये तुम्हाला नोकरीची संधी 100% मिळत असते मित्रांनो. याशिवाय तुम्ही कोणत्याही फॉरेन्सिक सायन्स शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक म्हणून चांगल्या प्रकारे पगार घेऊ शकता. एवढ्या प्रकारच्या नोकरीच्या संधी तुम्हाला या डिग्रीमधून मिळणार आहे. आता मित्रांनो, बीएससी फॉरेन्सिक सायन्स केल्यानंतर तुम्हाला नोकऱ्या कुठे मिळतात आपण पाहिलं, आता कोणत्या मिळतात ते पाहूया. आता पहिला नोकरीचा प्रकार म्हणजे तुम्ही फॉरेन्सिक सायकोलॉजी म्हणजे फॉरेन्सिक मानसशास्त्रामध्ये तुम्ही मानसशास्त्र करू शकता किंवा बनू शकता. आता याच्यामध्ये फॉरेन्सिक सायकोलॉजीमध्ये तुम्हाला काम काय असतं, तर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी आणि कायदेशीर प्रणालीमध्ये काम करणाऱ्या संस्था असतात, याच्यामध्ये तुम्हाला काम करावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्ही गुन्हेगारी वर्तन, त्यानंतर न्यायालयीन कार्यवाही, मनोवैज्ञानिक पैलूवर मूल्यांकन करण्याचं काम, त्याच्यानंतर मूल्यमापन करण्याचं काम, नंतर पुरावे देण्याचं काम तुम्हाला करावं लागतं. दोन नंबरची जी पद आहे ते फॉरेन्सिक सायंटिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. आता फॉरेन्सिक सायंटिस्टचं काम काय असतं, तर तुम्ही सहकारी प्रयोगशाळेमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थासोबत व्यावसायिक फॉरेन्सिक सल्लागार कंपन्यांमध्ये फॉरेन्सिक शास्त्रज्ञ म्हणून काम करू शकता. आता तुम्ही क्राईम स्पॉटवर जाऊन गोळा केलेले भौतिक पुरावे तुम्हाला त्याचे विश्लेषण करून तुम्हाला रिपोर्ट तयार करायचे असतात, हे झालं तुमचं तिथं हे दुसरं काम आहे. तुम्ही त्यानंतर तुम्ही क्राईम सीन इन्व्हेस्टिगेटर असं आहे तिसरी पद आहे. याच्यामध्ये तुम्ही गुन्ह्यांच्या ठिकाणी सापडलेले पुरावे गोळा करणे, त्यानंतर ते जतन करणे, घटनेच्या नोंदी आणि चित्रे घेऊन त्याचे नमुने देणे, हे तुमचं काम असणार आहे मित्रांनो. या तीनपैकी आणखी चौथं पोस्ट झाली ती फॉरेन्सिक लॅबोरेटरी अनालिस्टिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता.
आता प्रयोगशाळा विश्लेषक म्हणून काय काम करतं, तर मित्रांनो तुम्ही लॅब मध्ये तुम्हाला ज्या फॉरेन्सिक लॅब असतात त्याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण म्हणून अनालिटिक म्हणून काम करावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्ही डीएनए विश्लेषण करणे, त्यानंतर विशेष शास्त्र बॅलिस्टिक, त्याच्यानंतर फिंगरप्रिंट जे आपल्या बोटाचं फिंगरप्रिंट असतात ते फिंगरप्रिंट चेक करणे, पुराव्याचे विश्लेषण करणे, अत्याधुनिक आधुनिक संसाधने वापरून तुम्हाला डेटाचं विश्लेषण करायचं काम या ठिकाणी करावं लागतं. तुम्ही डिजिटल फॉरेन्सिक अनालिटिस्ट म्हणजे याचं काम काय असतं, तर सायबर क्राईमच्या वाढीमुळे डिजिटल फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या खूप मागणी आहे. आता इलेक्ट्रॉनिक उपकरणातून तुम्हाला डिजिटल पुरावे पुनर्प्राप्त करावे लागतात, म्हणजे जो डाटा बॅकअप घेणे. समजा तुम्ही एखाद्या क्राईम झालेल्या ठिकाणी गेले, तिथं एखाद्या लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, त्याच्यातून तुम्हाला डाटा बॅकअप घ्यायचा असतो. कारण की यांनी चॅट कुठं केली, याचा डाटा कुठं कुठं ठेवलेला आहे हे कोणाला पण जमत नाही, तर तुम्ही डिजिटल फॉरेन्सिक अनालिटिस्ट म्हणून काम करू शकता. तिथे तुम्हाला खूप महत्त्वाचे काम मिळेल. त्यानंतर तुम्ही फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनर काम म्हणून काम करू शकता. आता डॉक्युमेंट एक्झामिनर एका मिनिटात कळतं की जे हस्ताक्षर असतं, लेखाक्षर तुम्ही सह्या करतात, ते फिंगर असतात, त्या तुम्ही टाईप केलेलं असेल किंवा तुमचे जे डॉक्युमेंट असतात जुने पुराणे, याचं पूर्ण विश्लेषण करण्याचं काम आणि त्याची तुलना करण्याचं काम तुम्हाला मिळत असतं. शिवाय हे डॉक्युमेंट बनावट नसून सर ओरिजिनल आहे का, डुप्लिकेट आहे का, हे सर्व चेक करण्याचं काम तुम्ही डॉक्युमेंट एक्झामिनर म्हणून काम करू शकता. आता सातव्या नंबरची जी पोस्ट आहे ती फॉरेन्सिक सायन्स रिसर्चर म्हणून काम करू शकता. आता फॉरेन्सिक सायन्स रिसर्चर म्हणजे सायन्स संशोधक. करिअरचा दुसरा पर्याय म्हणजे शैक्षणिक उद्योगात प्राध्यापक म्हणून किंवा संशोधक म्हणून काम करणे. या जॉब प्रोफाईलमध्ये फॉरेन्सिक शास्त्रज्ञाचा पुढील पिढीचा शिक्षित करणे, म्हणजे आता येणारी पिढी जर तुम्ही समजा या क्षेत्रात ओळला, तुम्ही चांगले उच्च शिक्षित झाले, तर येणारी पिढी असते सायन्स रिसर्चर म्हणून, त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यात ॲज अ टीचर म्हणून काम करू शकता. तुम्ही येणाऱ्या मुलांना फॉरेन्सिक डिपार्टमेंटबद्दल नॉलेज देऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचा खटाटोप म्हणजे असा की कोणतीही डिग्री आपण फक्त पैसा मिळवण्यासाठी घेत असतो आणि आपला आत्मसन्मान वाढवण्यासाठी घेत असतो. तर मित्रांनो या डिग्री केल्यानंतर तुम्हाला मिनी म्हणजे कमीत कमी सुरुवातीला पगार हा 20 ते 50 हजारापासून सुरुवात होतो, आणि जसा तुमचा अनुभव वाढत जाईल तसं तुम्हाला 6 ते 8 लाखापर्यंत तुमचा पगार जाऊ शकतो. मित्रांनो हे तुमच्या क्षमतेवर डिपेंड आहे आणि तुमच्या एज्युकेशनल क्वालिटीवर डिपेंड आहे. मित्रांनो आता फॉरेन्सिक सायन्स नंतर तुम्हाला ऑप्शन कोणकोणता असतो, म्हणजे याच्यानंतर पण आपण काही करिअर मग करू शकतो का, तर हो मित्रांनो फॉरेन्सिक सायन्समध्ये तुम्ही करिअर केल्यानंतर फॉरेन्सिक सायन्स अँड क्रिमिनॉलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्स अँड लॉ हा 1 वर्षाचा डिप्लोमा आहे तो तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही फॉरेन्सिक सायन्स हा 3 वर्षाची BSc आणि 2 वर्षाचा MSc करू शकता. जर तुम्हाला या क्षेत्रात स्पेशलायझेशन किंवा संशोधन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही फॉरेन्सिक सायन्समध्ये PhD आणि MPhil करू शकता. मित्रांनो आता हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी एवढे मोठे ऑप्शन आहेत. तुम्ही याच्यामध्ये क्रिमिनॉलॉजी लॉ करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही BSc MSc करू शकता, तुम्ही स्पेशलायझेशनमध्ये संशोधन करू शकता किंवा PhD MPhil करू शकता. एवढ्या प्रकारच्या तुम्हाला उच्च शिक्षणाचे मार्ग ओपन होता मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्याची 12वी झाली आणि त्याला ॲडमिशन घ्यायची असेल कुठे. त्याच्यानंतर काही तुमची या डिग्रीबद्दल प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो धन्यवाद.